तुझे तुझे पाशी जीवन तुझाच विचारांची प्रतिकृती आहे कधी उगवता सूर्य तर कधी मावळती सांज आहे कधी उसळता सागर तर कधी शांत नदीची धार आहे तुझे व्यक्तिमत्व तुझाच अंतर्मनाची पडसाद आहे जी फुलवणार तुझ्या जीवनाची बाग आहे फक्त जाणून घे तुझे आहे तुझे पाशी नमस्कार आज आपण विषय घेणार आहोत मन आणि परिस्थिती परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते बरीच तरुण मंडळी असं बोलताना आढळतात अरे माझी परिस्थिती चांगली असती ना मी शिकून डॉक्टर इंजिनियर झालो असतं आणि माझ्या आयुष्याचं चीज झालं असतं म्हणण्याचा उद्देश हा की आई वडिलांनी त्याला त्यावेळी सपोर्ट केला नाही ठीक आहे पण मी म्हणतो तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला नाही तुम्ही असेच राहिला तर तुमच्या मुलांच्याबद्दल काय त्यांना तुम्ही कसे सपोर्ट देणार ह्या उलट दुसऱ्या प्रकारची लोकं पण असतात त्यांना आई वडिलांचा सपोर्ट नसतो तरीसुद्धा विपरीत परिस्थितीवर हावी होऊन ते यश मिळवतात म्हणजे जगात सगळ्याच प्रकारची माणसं असतात परिस्थिती प्रत्येकाला येते पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळाच असतो तर आजच्या एपिसोडमध्ये आमच्याबरोबर आलेले आहेत भारती दिदीजी नमस्कार अवशांती आणि हा प्रश्न तुमच्यासमोर मांडलेलाच आहे परिस्थिती एकच असते पण माणसं वेगवेगळ्या प्रकारे वागतात तर त्या परिस्थितीवर आपलं नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे त्याच्याकरता काय टेक्निक्स वापरल्या पाहिजेत परिस्थिती आणि तिचे होणारे परिणाम थोडस आपण मागच्या एपिसोड मध्ये डिस्कस केलंच आहे आज आपण बघणार आहोत परिस्थितीचं निर्माण मन कसं करतं ॲक्च्युली मना तुमच्याच मनामुळे तुमच्या परिस्थिती निर्माण होतात एक सुंदर कविता माझ्या वाचनात आली होती जीवन तुझ्याच विचारांची प्रतिकृती आहे जीवन तुझ्याच विचारांची प्रतिकृती आहे कधी उसळता विशाल सागर तर कधी शांत नदीची धार आहे कधी उसळता विशाल सागर कधी कधी शांत नदीची उघवता सूर्य तर कधी मावळती सांज आहे जे पण आहे ते तुझ्याच अंतर्मनाची पडसाद आहे जे पण आहे तुझ्यात ते तुझ्याच अंतर्मनाची पडसाद आहे येणारी प्रत्येक परिस्थिती तुझी एक परीक्षा आहे जी ने नक्कीच नेणार तुला पुढच्या वर्गात आहे जीवन <laughs> तुझ्याच विचारांची प्रतिकृती आहे ही कविता मला खूप आवडते कारण या चार पाच ओळीमध्ये सगळं रहस्य लपलेलं आहे जीवनाचं रहस्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये जीवन तुझ्याच विचारांची प्रतिकृती आहे अर्थात जे पण आहे ते तुझ्या अंतर्मनाची पडसाद आहे खूप सायंटिफिक रहस्य आहे याच्यामध्ये आपण स्टडी करूया की माझं जीवन हे माझ्याच मनाची निर्मिती आहे ऍक्च्युली मी म्हणेन खर तर तुमचं पूर्ण बाह्य विश्व हे तुमच्या आतील विश्वाशी कनेक्टेड असतं मग अशी तुम्ही सांगितलं की काही लोक विपरीत परिस्थितीत पण यश मिळवतात अनेक हो, लोकांना पण बघितलं की गरीबीतनं पण पास होऊन त्यांनी यश मिळवलं आणि काही लोक गरीबीला कारण बनवून पाठी हटताना दिसतात हो, आई वडिलांना दोष परिस्थितीला दोष एका व्यक्तीला तीन मुलं होती परिस्थिती गरीब होती पण गरीब असल्यामुळे मोठा जो होता तो नेहमी वडिलांना दोष द्यायचा परिस्थितीला दोष द्यायचा मधला जो होता तो नेहमी स्वतःला इन्फिरियर फील करायचा की आमची परिस्थितीच नाही आहे त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही तिसऱ्याने मात्र गरिबीला चॅलेंज म्हणून घेतला आणि त्यांनी खूप मेहनत केली जे करता के येईल ते केलं आणि त्यांनी छान यश मिळवलं आणि जेव्हा त्याला अवॉर्ड मिळालं तेव्हा त्या अवॉर्डचं कारण त्यांनी सांगितलं माझी गरिबी अच्छा म्हणजे गरिबीला त्याने यशामध्ये परिवर्तित केलं अर्थात तीच परिस्थिती पण पर एक त्याच्याने इन्फिरियर झाला एक इरिटेटेड झाला एक चिडचिडा झाला आणि एकाने त्याच परिस्थितीमध्ये यशाला प्राप्त केलं म्हणून मी म्हटलं जीवन तुझ्याच विचारांची प्रतिकृती आहे मी त्या परिस्थितीला कशा प्रकारे एक्सेप्ट करतोय मी त्या परिस्थितीकडे कशाप्रकारे पाहतोय याप्रमाणे माझं पुढचं जीवन आढळलं जे तुम्ही विचारांचे प्रकार सांगितले त्याच्याबद्दल म्हणतो मी दोघांनी नकारात्मक विचार केले आणि एकाने सकारात्मक बरुण विचार केले एकदम म्हणजे आता तुम्ही सगळेजण विचारांचे प्रकार वापरायला शिकले <laughs> राईट आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं महत्वाचा मुद्दा जसं मी त्या कवितेत सांगितलं की तुझं बाहेरचं विश्व जीवन तुझ्या विचारांची प्रतिकृती आहे ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीचं बाहेरचं विश्व हे त्याच्या आतील विश्वाचं प्रतिबिंब असतंय पटतय नाही दिदी जरा समजावून सांगाल का माझ माझ्या आतमध्ये कसं आहे तसंच मला बाहेर भेटणार ऑफकोर्स माझं बाहेरचं विश्व मला म्हणायचंय माझं बाहेरचं विश्व हे माझ्या आतील विश्वाचं प्रतिबिंब आहे फॉर एक्झाम्पल आम्ही एकदा एका ठिकाणी एक, एक फ्लॅट बघायला गेलो होतो खूप छान फ्लॅट होता छोटासाच फ्लॅट होता पण त्या फ्लॅटच्या कानाकोपऱ्यामध्ये कलात्मकता दिसत होती सगळीकडे ज्या रीतीने त्या घराची मांडणी होती ती मांडणी बघून लक्षात येत होतं की इथे राहणारा व्यक्ती एखादा आर्टिस्ट असतो असं कधी कधी होत एखाद्या घरात प्रवेश करतो तिथे खूप पसारा पडलेला असतो किंवा तिथला अस्तव्यस्त किंवा तिथलं फर्निचर टोटल तिथल्या मांडणीवरून थोडासा आपण अंदाज लावू शकतो की इथला व्यक्ती कसा असावा लक्षा, लक्षात मुद्दा माझ्या ऑफिसची एक गोष्ट सांगू का साधारण ह्याच प्रकारची आहे इंटरव्यूला जेव्हा माणूस येतो तेव्हा मी पडताळून बघतो हा ह्याचं घर कसं आहे घरातील लोक कशी आहेत हा ह्याचा स्वभाव कसा आहे हा कितपत व्यवस्थित आहे जर तो व्यवस्थित असेल तर तो माझं काम आणि माझ्या कंपनीचं काम सुद्धा तो व्यवस्थित करेल हा माझा दृष्टिकोन असतो तुम्ही म्हटल्यावर माझ्या लक्षात आला आपण हे बघतच असतो इथे तुम्ही त्या व्यक्तीच्या सगळ्या बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं हो। आता मी जे सांगतोय सांगते तो, तो मुद्दा सांग अजून मुद्द समजून घ्या या ठिकाणी मला हे सांगायचंय की जसं त्या घराच्या बाह्य रचनेवरून हे लक्षात आलं की हा व्यक्ती कसा आहे त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती किंवा आसपासचं तुमचं जे वातावरण आहे त्या वातावरणाची निर्मिती पण ऍक्च्युली तुम्हीच केली आहे कारण तुमच्या या सगळ्या बाह्य परिस्थितीवरून आपण अंदाज लावू शकतो की हा व्यक्ती कसा आहे जसं त्या फ्लॅट वर आपण अंदाज लावला हाँ, की हा आर्टिस्ट आहे हा हा अस्तव्यस्त राहणारा व्यक्ती आहे त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातल्या सिच्युएशन हे सांगतात की तुम्ही आतून कसे आहात पटतय वाटत अजूनही बघा मला तर वाटत जर तुमच्या बाहेरच्या वातावरणात नकारात्मकता आहे संबंधांमध्ये कटुता आहे अविश्वास आहे गोंधळ आहे कन्फ्युजन्स आहेत बाहेरच्या विश्वास थोडंसं आत जाऊन पहा मला वाटतं तुमच्या आतील विश्वात अजूनही गोंधळ अजूनही कन्फ्युजन्स अजूनही कटुता आणि अजूनही नकारात्मकता असणार कारण बाहेर तेच निघतं जे आत असत जर माझ्या बाहेर सगळ्या अशा प्रकारच्या सिच्युएशन्स आहेत भले मी त्याला दोष कोणालाही देत देत असेल मला वाटतं की या लोकांमुळे मला वाटतं की या परिस्थितीमुळे मी असा झालो आहे किंवा हे सगळं माझ्या भोवती आहे पण ॲक्च्युली जर निरीक्षण केलं तर तुम्हाला आढळेल की तेवढाच गोंधळ किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोंधळ त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे जेवढी आतमध्ये कटुता तुम्हाला बाहेर कटुताच मिळणार जेवढी आतमध्ये नकारात्मकता तुम्हाला बाहेर नकारात्मकताच मिळणार एखादा व्यक्ती जो आयुष्यात सतत नकारात्मक विचार करतो त्याच्या आयुष्यात सकारात्मक घटना घडणं कठीण आहे कारण तो स्वतःच नकारात्मक विचारांनी तशा प्रकारच्या परिस्थितीना खेचून घेत तुम्ही एक फार मोठ सत्य सांगितलं आणि हा सत्याचा उपयोग प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करावा म्हणजे आयुष्य फार सुसह्य होईल त्यांचं नाही का नक्कीच आणि म्हणून मला जर सगळं काही ठीक हवं असेल तर मी बाहेर ठीक करण्याऐवजी आतमध्ये मी माझं आतील विश्व सुंदर करायला सुरुवात केली पाहिजे जेव्हा माझं आतील विश्व सुंदर व्हायला लागेल ना आपोआप तुमचं बाहेरचं विश्व सुंदर व्हायला लागेल पण माणूस मेहनत कुठे करतोय बाहेर तुझं सगळ्या आयुष्याचं सेटलमेंट तुझ्या हातात आहे तू जर तुझ्या मानसिक स्थितीला सुंदर बनवत जाशील सकारात्मक बनवत जाशील आपोआप तुझ्या ॲक्शन्स रिॲक्शन्स तुझ्या तुझ्यासमोर येणाऱ्या सगळ्या परिस्थिती या ॲटोमॅटिक चेंज व्हायला सुरुवात होईल म्हणून आवश्यकता आहे की मी आतील विश्व छान बनवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे ओके आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जसे असाल तशाच प्रकारच्या व्यक्ती किंवा तशाच प्रकारच्या परिस्थिती किंवा वातावरण तुम्हाला भेटत जाईल भेटत जाईल yes, okay. असाल तशाच प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला भेटतील एकदा एक व्यक्ती गाव सोडून जात होता गावाच्या दुसऱ्या ज्या गावात तो प्रवेश करत होता गावाबाहेर एक व्यक्ती बसलेला होता या नवीन येणाऱ्या व्यक्तीने त्या आजोबांना विचारलं आजोबा हे गाव कसं आहे इथली माणसं कशी आहेत आजोबांनी विचारलं तू जिथून आलायस तिथली माणसं कशी होती yeah. तो व्यक्ती म्हणाला की खूप खराब लोक होते जरा पण मदत करायचे नाही खूप स्वार्थी होते भांडखोर होते म्हणून तर मी गाव सोडलाय okay. आजोबांनी हसून उत्तर दिलं अरे इथे पण तुला अशीच लोक भेटतील एवढ्यात दुसरा व्यक्ती येतो तो, तो जॉबसाठी तिथे येतोय त्यांनी पण त्या आजोबांना प्रश्न विचारला आजोबा मी जॉबसाठी या गावात येतोय या गावातली लोक कशी आहेत आजोबांनी हसून उत्तर दिलं विचारलं प्रश्न विचारला तू जिथून आलास तिथली लोक कशी होती hmm. त्यांनी उत्तर दिलं खूप छान गाव होता hmm. खूप चांगली लोक होती नेहमी मदत करायची नोकरीमुळे मला गाव सोडावं लागला नाही मी आलो नसतो आजोबांनी हसून उत्तर दिलं तुला इथे पण खूप चांगली लोक भेटतील समजलं तुम्हाला हो oh. दीदी एक म्हण आहे ना मराठीत स्वतःवरून जग ओळखावे बरोबर तसंच होत नाही तसंच होत आपण जसे आपल्याला भेटणार पण तसेच भेटणार कारण तुम्ही म्हणाल हा खराब हा खराब हा खराब तर तुम्हाला तसेच भेटणार तुम्ही म्हणाल हा चांगला हा चांगला हा चांगला तुम्हाला सगळ्या विश्वातून एक रिस्पॉन्स मिळेल की तुम्ही चांगले आणि म्हणून जर मी आतून छान आहे तर मला मिळणाऱ्या परिस्थिती पण छान इथे छान याचा अर्थ समजतोय तुम्हाला छान म्हणजे चांगला चांगले विचार करणार जर मी आतून नेहमी चांगले विचार करणार Hmm. मी आतली स्थिती नेहमी छान ठेवणार प्रत्येक व्यक्तीबद्दल मी, व्यक्ती मी चांगल्या भावना ठेवणार तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मी गेलो ना तरी मला hmm. जे वातावरण मिळेल जे लोक भेटतील ते नेहमीच कॉपरेटिव्ह असतील ओके hmm. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा hmm. प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारांनीच आपलं भविष्य खेचून आणतो ऍक्च्युली खेचून आणतो असं yes, तुमच्या भविष्याचे निर्माता पण तुम्हीच आहात तुमचं फ्युचर पण तुम्हीच क्रिएट करता तुम्ही ज्या प्रकार ॲक्च्युली विचार एक एनर्जी आहे तुम्ही ज्या प्रकारचे विचार करतात जसा विचार उठतो त्या दिशेला एनर्जी जाते आणि जर जा तुम्ही भविष्याबद्दल नेहमी ब्राईट विचार कराल चांगले विचार कराल तर चांगल्या hmm. प्रकारची परिस्थिती तुमच्यासमोर येते आणि तेच जर तुम्ही भविष्याबद्दल नेहमी नकारात्मक विचार कराल तर ॲटोमॅटिकली तुमच्यासमोर तशाच टाईपच्या परिस्थिती येतात hmm. मेडिकल सायन्समध्ये अनेक रिसर्च झालेत त्याच्यामध्ये खूप वेळा असं पाहिलं गेलं काही लोक काही विशिष्ट प्रकारच्या आजारांना सतत घाबरत राहतात मला डायबिटीस तर नाही 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 मला ना मला होणार होणार कालांतराने तो येऊन चिकटतोच कारण कारण सतत, आजारा हाँ, हाँ, सतत आजारा त्या आजाराबद्दलचे विचार सतत त्या आजाराबद्दलचे विचार मग जेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल जेव्हा सतत विचार करतायत त्या गोष्टीला तुमची एनर्जी मिळते आणि कळत ना कळत ती गोष्ट तुमच्या शक्तिशाली बनवतो आणि ॲटोमॅटिकली ती परिस्थिती तुम्ही खेचताय स्वतःकडे ते आजार आले नसते तुमच्याकडे पण सततचं तुमचं चिंतन त्या परिस्थितीनं तुमच्याकडे खेचून आणताय आयुष्यातल्या प्रत्येक परिस्थिती बऱ्याचदा आपणच खेचून आणलेल्या असतात आणि म्हणूनच जागृत राहिलं पाहिजे की माझं मन काय विचार करते मी खूप स्टडी केला याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा असं निरीक्षण करते काही वर्षापूर्वीचे आपले विचार तुम्ही पण करू शकता हा प्रयोग तुम्ही निरीक्षण करा की माझ्या मनात निर्माण झालेले पूर्वीचे विचार माझ्या समोर आलेली आजची परिस्थिती थोडस टॅली करा मॅच करण्याचा प्रयत्न करा खूप हु, वेळा तुम्हाला आढळेल की कुठेतरी मीच आज जी माझ्या समोर परिस्थिती फायदे नुकसान जे आहे कुठेतरी मी विचार केला होता आधी केला होता तो आता प्रत्यक्षात आला केलाय अनुभव कधी होत बरं होत असं बऱ्याचदा होत की कधीतरी तुम्ही पण बिझनेस फील्डमध्ये आहात तुमच्या मनात कधीतरी नोकरी करताना पण बिझनेसची संकल्पना होती बरोबर कालांतराने त्या संकल्पनेकडे तुम्ही हळूहळू कधी गेलात तुम्हाला लक्षातही नाही आलं पण तुमच्या मनात ती संकल्पना होती म्हणजे ऍक्च्युली प्रत्येक विचार प्रथम मनात आधी साकार होतो आणि नंतर तो बाहेर येतो आजचे सगळे जे रिसर्च आहेत आज जेवढे पण शोध लागलेत कोणाच्या मनातली कल्पनाच तर होती एडिसननी बल्बची कल्पनाच केली नसती तर आज आपण एवढे लाईट्स बघू शकलो असतो ग्राहम बेलनी फोनची कल्पनाच केली नसती तर आज आपण टेलिफोन मोबाईल पर्यंत पोहोचलो असतो रॉबर्ट ब्रदरनी माणसाला ओढण्याची कल्पनाच केली नसती तर आज विमानाचं साधन आपल्याला मिळालं असतं <laughs> अर्थात कुणाच्या तरी मनात अस्तित्वात नसलेला एखादा विचार उत्पन्न होतो ज्याला आपण कल्पना म्हणू शकतो सत्याच्या पलीकडचा आणि कालांतराने ते सत्य साकार झालेलं आपण पाहतो जे पण रिसर्च आहे ते कुणाच्या तरी कल्पनेतलीच एक प्रतिमा आहे तर अशा प्रकारे कल्पना जेव्हा साकार होते म्हणजेच कुणाचा तरी तो पॉवरफुल विचारच असतो जो एका परिस्थितीचं निर्माण करतो तुमचे विचारच तुमच्या सुंदर किंवा वाईट परिस्थितींचं निर्माण करतात या घटनांमधनं आपण बघितलं की जे पण आज रिझल्ट्स आहेत ते कोणाच्या तरी कल्पनेचे रिझल्ट आता त्यानंतर आणखी एक बघूया आपण एक आता या मनाची कार्यपद्धती तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मन, लक्षा मन हे नेहमी चित्रात विचार करत मन चित्रामध्ये विचार करतो आता मी तुम्हाला समुद्र सांगितलं तर हो। तुमच्या डोळ्यासमोर समुद्र ही अक्षर उभी राहतील की समुद्राचं चित्र मी सम� फुल म्हटलं मग फुलच दिसेल ना शब्द नाही ना अर्थात तुमचं मन चित्रात विचार करत शब्दात नावे कुठलीही गोष्ट जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मनात एक चित्र प्रगट होत आणि दुसरं मुद्दा आहे की आपलं मन नाही हे अक्षर समजत नाही मनाला नाही हे अक्षर समजत नाही काही उदाहरण सांगते जस जेव्हा आपण विचार करतो ऍक्सिडेंट तर होणार नाही ना तुमच्या मनात चित्र कोणतं उभं राहिलं ऍक्सिडेंट झाल्याच कारण मनाला नाही ना अक्षर समजत नाही ना ना समजा कधी कधी घरी आपण काचेची भांडी काढतो नवीन गृहिणी खूप सावध असते कारण तिची आवडती भांडी असतात तिच्या मनात इथं फुटणार तर नाही ना चित्र कोणतं उभं राहिलं पडलं आणि फुटलं आणि बऱ्याचदा ज्या वस्तूंना आपण खूप सांभाळतो तीच फुटतात <laughs> कारण मनात चित्र काढण्यापूर्वीच तिच्या मनात विचार फुटणार तर नाही ना, ना मनात चित्र उभार फुटण्याचं राईट काही लोक खूप आपल्या कपड्यांबद्दल कॉन्शियस असतात असतात कपडे सांभाळत त्यांना सतत वाटत असत खराब तर नाही होणार ना आणि नेमकं आणि नेमकं अशाच लोकांचे कपडे शक्यतो खराब अच्छा मला एक विचारायचं होतं नाही ना ह्या शब्दाने नकारात्मक विचार आती का नकारात्मक विचार आपण शिकलोच आहोत पण आता मी मनाची कार्यपद्धती शिकवते तुम्हाला माझी माझी विचार करण्याची ती पद्धती की असं होणार नाही ना मी विचार करते पण मन काय करतं विचाराला पण सत्यात आणतो कारण त्याला नाही शब्द समजत नाही okay. ओके आणि त्यामुळे माझ्या मनाला जे वळण लावायचं आपण शिकतोय पहिल्यापासून जर माझं मन सतत अशा प्रकारचे विचार क्रिएट करत असेल तर ॲटोमॅटिकली माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या परिस्थितींचं वादळ निर्माण होतच राहणार आणि म्हणून आवश्यक आहे जर मला परिस्थिती बदलायची असतील जर मला माझं भविष्य चांगलं निर्माण करायचं असेल तर माझ्या विचारांना मी बदललं पाहिजे खरंच तुमच्या विचारांमध्ये जबरदस्त ताकद आहे आज जे पण तुम्ही आहात ते तुमच्या विचारांचंच प्रतिबिंब आहे मग मी सांगितलं पूर्वी विचार केले आज रिझल्टमध्ये दिसतात भूतकाळातले विचार त्यांनी घडवलंय माझा आजचा वर्तमान, वर्तमान काळ आणि आता वर्तमान काळात मी जे पण क्रिएट करीन ते घडणार आहे माझं भविष्य आणि म्हणून जर मला माझं उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर मला खूप सावध राहिलं पाहिजे वर्तमान काळाबाबतीत आणि वर्तमान काळात आपल्या विचारांबाबतीत अब्दुल कलाम यांच्या लहानपणची एक गोष्ट आठवते ते आणि त्यांची बहीण जंगलामध्ये फिरायला गेले झाडावर चढले खेळता खेळता दोघ फांदीवर लटकायला लागले अचानक वादळ आला आणि दोघ लटकत होते hmm. आई वडील शोधायला आले hmm. आईनी मुलीला सूचना दिली फांदी सोडू नको पडशील hmm. वडिलांनी मुलाला सांगितलं फांदी घट्ट पकडून ठेव hmm. मुलीच्या हातून फांदी तुटली सुटली hmm. आणि मुलगी खाली पडली आणि मुलांनी मात्र घट्ट पकडून मनाला नाही नाही ना? ना दोघांनाही सूचना गेल्या पण तिला नकारात्मक सूचना दिली गेली <laughs> त्यामुळे तिला नाही हा शब्द न समजून हातात न दृश्य कंटोभरायला फांदी सुटण्याचा अशा घटना घडतात <laughs> मुलाला सांगाल तुम्ही फ्रीज बंद करू नकोस नको शब्द न कळल्यामुळे जोरात बंद करू नकोस म्हणल्यावर तो जोरात बंद करतो <laughs> आपल्या मनाला आपण सांगितलं करू नको ती त्याच दिशेने तो प्रवास करतो hmm. आणि म्हणून नाही शब्द हा मनाला समजत नसतो हे समजून आपण आपल्या मनाला पण सकारात्मक सूचना दिल्या पाहिजेत जे पण तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये हवंय ते सकारात्मक सूचनांच्या रूपात द्यायला सुरुवात करा आणि मग बघा तुमचं विश्व आपोआप सुंदर बनू शकेल आणि यासाठीच एक लक्षात घ्या तुमच्या विचारांमध्ये जबरदस्त ताकद आहे तुमच्या विचारात जबरदस्त ताकद आहे जे पण आहे तुमच्या विचारांची क्षमता आहे आणि म्हणून आत्ताच आत्ताच या क्षणीच आपण एक निर्णय घेऊया जरूर आपण आपल्या विचारांना जागृत करूया आजपासून मी ठरवतो प्रत्येकाने निर्णय घ्यावा की आजपासून मी चांगलाच विचार करेन प्रत्येक परिस्थितीची घटनेची प्रत्येक समस्येची चांगली साईड बघण्याचा मी प्रयत्न करेन अर्थात पॉझिटिव्ह साईड बघण्याचा मी प्रयत्न करेन माझ्या विचारांवर मी एवढं लक्ष ठेवेन रोज सकाळी उठा उठल्याबरोबर एक छान संकल्प घ्या की किती छान दिवस आहे आजचा पहिला विचार सकाळचा पहिला विचार पूर्ण दिवसावर परिणाम टाकतो उठल्या उठल्या खूप सुंदर विचार घ्या की आज खूप छान दिवस आहे आज माझा पूर्ण दिवस चांगला जाणार okay? हो, हो, आहे ओके करू शकाल करू शकाल त्याला हो करू शकतो आणि करायची इच्छा पण आहे पण त्याला काही पद्धती आहे का म्हणजे मेडिटेशन वगैरे केलं तर तसं मेडिटेशनचा अर्थच आहे चांगले विचार निर्माण करणं आपण बघणार आहोत पुढे मेडिटेशन पण मेडिटेशन म्हणजेच वळण लावणं तर सकाळी उठल्यापासून एक छान सुरुवात करा की आजचा माझा दिवस चांगला जाणार आहे दिवसभरात पण आठवा त्या घटना ज्यांनी तुम्हाला काहीतरी फायदा स्वतः शाबासकी द्या रे मी रे मी रे माझं भाग्य आणि कधी त्याच्या भाग्यविदात्याबद्दल त्या पण आभार माना कि व्हारे भाग्यविदाता ज्यांनी माझं भाग्य निर्माण कर प्रत्येक परिस्थितीला आभार माना काही नाही तर काहीतरी शिकवून तर गेली हो प्रत्येक परिस्थिती काहीतरी अशी सुरुवात करूया माझे विचार मी अशा प्रकारे सकारात्मक बनवे मित्र हो दिदीने फार चांगल्या पद्धतीने शिकवलं आम्हाला आशा करतो जण तुम्ही आपल्या जीवनात हे उतरून घ्याल छोटे थोडक्यात सांगायचं सा म्हणजे सुंदर मन सुंदर परिस्थिती निर्माण करतं चांगले विचार बाळगा आणि चांगलं आयुष्य जगा स्वतःच्या परिस्थितीचे निर्माते तुम्ही स्वतः व्हा स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वतः व्हा नमस्कार